नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ व भारतीय बौद्ध महासभा माढा तालुका व कुर्डवाडी शहर यांच्या वतीने संविधान दिन अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्ष सविताताई जगताप या होत्या, तसेच विमलताई डांगे, मंदाताई जगताप व भारतीय बौद्ध महासभेचे माढा तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य सुनील चांदणे, शहराध्यक्ष राजकुमार वाजाळे, मुख्याध्यापक अविनाश भालशंकर, डॉक्टर अशोक अरुण शिंदे, बौद्धाचार्य हनुमंत जगताप, बौद्धाचार्य संजय दुपारे, बौद्धाचार्य संजय कांबळे, मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अर्जुन गाडे, शिवाजी डांगे, रामहरी डांगे, राम जगताप, रजपूत साहेब, प्राध्यापक आकाश कांबळे सर, तसेच प्राध्यापक कांबळे सर, विकी शिंदे, रवी शिंदे, विवेक वाघमारे, पंकज वाघमारे, सुनील ओहोळ, तसेच बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। भारतीय बौद्ध महासभेचे माढा तालुका अध्यक्ष सुनील चांदणे सर यांनी 26 जानेवारी संविधान दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले। आज या ठिकाणी आम्ही ही पत्रिका, कार्यक्रम पत्रिका तयार केलेली आहे आणि या कार्यक्रम पत्रिकेचा जो उद्देश आहे तो उद्देश असा आहे की आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी तारी जाणार आहोत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असलेले जे आपण वाचलेले जे पुस्तक आहे ते पुस्तक आपण या आपल्या या समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या प्रबोधनासाठी आपण आम्हाला द्यायचं आहे आणि आम्ही हे जे ग्रंथालय यापासून प्रत्येक व्यक्तीच्या घरोघरी जाऊन हे पुस्तक जमा करणार आहोत। यामधून स्पर्धा परीक्षा असतील किंवा महामानवाचे जे चरित्र असतील त्याचं पुस्तक तुम्ही आम्हाला द्यायचं आहे आणि आम्ही यातून एक ग्रंथालयाची निर्मिती या ठिकाणी करणार आहोत। म्हणून हा आदर्श घेऊन, डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आम्ही ही संकल्पना पुढे नेत आहोत। सर्वांनी या संकल्पनेला पाठिंबा द्यावा हीच या आपणा सर्वांकडून समाजाच्या वतीनं मी आपणास एक विनंती करतो आणि हा संकल्प पुढे नेण्यास सर्वांचं सहकार्य हो हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करून आपल्याला 26 जानेवारी हा दिन आपला मुक्ती दिन म्हणून आपण सर्वांनी साजरा करायला काही हरकत नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान परिश्रमातून तयार केलं आणि आपल्याला हक्क आणि अधिकार मिळवून दिले त्या माध्यमातून आपल्याला सर्व स्वातंत्र्य, आज जे स्वातंत्र्य आहे ते सर्व स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे। खरोखरच निश्चितच याचा अभिमान आहे। समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतोनात परिश्रम घेतले, कष्ट केले, आपली मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाच्या प्रति वाहिली, परंतु आपण समाजासाठी काय करतो याची निश्चिंत काळजी आपण केली पाहिजे। खरोखरच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे, परंतु आपण या समाजासाठी काय करतो याचा आपण प्रत्येकाने विचार करणं।